सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय गणित संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विशेष म्हणजे मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार केलेली प्रश्नपत्रिका आहे. गेल्या वर्षी देखील मी प्रथम घटक चाचणी प्रथम सत्र द्वितीय घटक चाचणी द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या. महाराष्ट्रभरातून खूप शिक्षक बंधू भगिनींना फोन केले. माझ्या प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित असलेल्या घेतल्या. तर धन्यवाद त्याबद्दल. चला बघूया आपण प्रश्नपत्रिका. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. आणि इतर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. मित्रांनो, प्रश्न पहिला आहे 3 मार्कासाठी. पहिला अ बघा, रिकाम्या जागा इथं दिलेल्या आहेत मित्रांनो, आणि त्या रिकाम्या जागा भरा असं म्हटलेलं आहे. तर बघा, ह्या रिकाम्या जागा 3 मार्काला 3 रिकाम्या जागा, आणि त्या रिकाम्या जागा या पद्धतीनं प्रत्यक्षात उत्तरासह आपण इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न पहिला ब 3 मार्काला आहे. सोबत आकृती पहा, आकृती कोणांची नावे एका अक्षराने दाखवलेली आहे, त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. इथं रिकाम्या चौकटी भरायच्यात बघा, इथं कोण पी व कोण कोणता कोण, त्यानंतर कोणांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला, कोण क्यू व इथं ह्या रिकाम्या जागा आणि कोण आर, तर त्याची उत्तरे मित्रांनो इथं खाली आपल्याला दिलेली. बघा या पद्धतीनं आपण इथं उत्तरं आहेत ही बघू शकता. ओके, पुढे जाऊया. पुढे दिलेलं आहे मित्रांनो, कोणतेही 3 सोडवा. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. या घातांकित संख्या दिलेली आहे, 3 मार्काला आहे, आणि कोणतेही 3 सोडायचे आहेत आपल्याला. तर बघा इथं या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल, नंबर 1 81 चे चौथे मूळ, नंबर 2 49 चे वर्गमूळ, नंबर 3 15 चे पाचवे मूळ, आणि नंबर 4 म्हणजे 3 सोडायचे आहेत आपल्याला, पण इथं 4 लिहिले, 512 चे नववे मूळ. ओके, पुढे जाऊ. प्रश्न 3 आहे, खालील संख्येत लहान मोठेपणा ठरवा. 3 मार्कासाठी 3 उदाहरणं दिलेली आहेत, आणि लहान मोठेपणा इथं ठरवायचं आहे आपल्याला. -7 -2 40/29 141/29 15/12 आणि 7/16. तर त्याचे बघा इथं लहान मोठेपणा या पद्धतीने ठरवलेलं आहे 3 मार्कासाठी. पुढे जाऊया, कोणतेही 2 सोडवा. 4 मार्कासाठी म्हणजे 2-2 मार्काला एक प्रश्न, शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा, खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. खालील अंतरयुक्तम कोणाच्या जोड्या, संगत कोण आणि आंतर कोण यांच्या जोड्या दर्शवणारे कोण लिहायचे आहेत. तर ते अंतरयुक्तम कोण बघा, कोण सी कोण ई, कोण कोण सी व कोण ई, कोण बी व एच, त्यानंतर संगत कोण याच्यामध्ये कोण ए कोण ई, त्यानंतर बी एफ, त्यानंतर सी जी आणि डी एच, आणि आंतर कोण सी एच आणि बी ई, या पद्धतीने ह्या जोड्या आपल्याला इथं मांडता येतील. मित्रांनो, पुढे 4 मार्कासाठी प्रश्न आहे, कोणतेही 2 सोडवा. खाली संख्येचे घनमूळ काढा 8000 आणि सोडवा, हा एक दिलेला आहे, पुन्हा यांची तुलना करा. तर सुरुवातीला बघा 8000 घनमूळ काढा, तर 8000 घनमूळ बघा, इतकी सोपी पद्धत आहे 8000 घनमूळ काढायची, आपल्याला ही माहीत आहे. या पद्धतीनं आपण काढू शकतो. ओके, आणि बघा या पद्धतीनं, आणि इथं जर सोडवामध्ये याची जी तुलना करायची ते उदाहरण या पद्धतीनं आपण इथं मांडू शकतो. अशा पद्धतीनं प्रत्यक्षात संपूर्ण प्रश्नपत्रिका ही इथं सोडलेली आहे. पुन्हा नवीन उडत लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.